औरंगाबाद नगर महामार्गाला जोडणाऱ्या टेंभापुरी आणि जिकटान फाटा ते जिकटान गाव या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तात्काळ मार्गी लावावे, अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा शिवसेनेचे गणेश राऊत यांनी दिलाय. वाऊस परिसरातील जिकटान फाटा ते टेंभापुरी या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. विशेष म्हणजे याच भागातील कारखान्यात मालाचे नेआण करणारे जड वाहने याच रस्त्याचा वापर करतात, त्यामुळे हे रस्ते खराब झाले असून या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम नव्याने हाती घ्यावे या मागणीसाठी जिकठाण फाटा येथे रस्ता रोको आंदोलन करून प्रशासन विषयी चीड व्यक्त केली. सदरील रस्ता दुरुस्त करून या भागातील नागरिकांना न्याय द्यावा, अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा गणेश राऊत यांनी दिला. तर आम्ही प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करूनही अतिशय म्हणजे आतापर्यंत जो जिकठाण फाटा ते टेंभापुरी आणि धामोरी जो रस्ता आहे त्या रस्त्यांवरती आत्तापर्यंत 3 जणांना आपले प्राण त्या ठिकाणी गमावं लागलेले आहे. आम्ही त्याच प्रशासनाला विनंती केली की आणखीन किती जणांचे तुम्ही ह्या ठिकाणी बळी घेणार आहेत, आणि ज्या त्या टेंभापुरी रस्त्यावरती ज्या 2 मिल्स आहे कंपन्या आहे त्या कंपन्यांच्या ज्या ओव्हरलोडच्या गाड्या आहे अतिशय त्या ओव्हरलोड गाड्यांमुळं पण त्या रस्त्याची दुर्दशा झालेली आहे, त्या कंपनीवरती पण योग्य ती कारवाई ह्या ठिकाणी झाली पाहिजे अशी आमची शिवसेनेची मागणी आहे. यावेळी आंदोलकांनी सहाय्यक पोलीस आयुक्त नागनाथ कोडे आणि वाळूस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना निवेदन देण्यात आले. या रस्ता रोको आंदोलनाला लोकविकास बँकेच्या सदस्य अनुराधा दानवे, राहुल ठोले, शिवाजी शेळके, प्रतिमा दानवे, लक्ष्मण सुपेकर, मनोज जयस्वाल, अरुण रोडगे, शिवाजी शिंदे, सागर शिंगारे, बाळू एटकर, प्रमोद शेळके, दादा पारदे, रामेश्वर ठोले, नितीन शेळके, संतोष डोंगरे, योगेश ढोले, कृष्णा फरकडे, चंद्रकांत इंगळे यांच्यासह जिकठाण आणि टेंभापुरी येथील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.